वास्तव महाराष्ट्राचं। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील ज्या अपघातामध्ये निष्पाप 25 जणांचे बळी गेले त्या विदर्भ ड्रायव्हर्सच्या बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचे फॉरेन्सिक अहवालात उघड झाले आहे। त्यामुळे दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांना चाप लावण्यासाठी टोल नाक्यावर ब्रेथ ॲनालायझरची व्यवस्था तातडीने सुरू करावी अशी मागणी भाजप प्रदेश प्रवक्ते यांनी केली आहे। या तपासणीमुळे दारू पिऊन वाहन चालवणारे पकडले जातील आणि पुढील अपघात टळतील। 4-5 दिवसापूर्वी समृद्धी महामार्गावर एक भीषण असा अपघात झाला, ज्यात निष्पाप अशा 25 लोकांना स्वतःचा जीव गमावावा लागला आणि त्या अपघाताचं मुख्य कारण आज आपल्या समोर आलं की चालकानं त्या ठिकाणी दारू पिलेली होती, नशा केलेली होती। त्याच्या मेडिकल रिपोर्टमध्ये तसं आढळून आलं, त्यामुळं इथून पुढच्या काळात असे अपघात घडू नये त्यासाठी परिवहन विभागामार्फत असेल, पोलीस यंत्रणेमार्फत असेल, नाक्यावर किंवा जिथून आपण समृद्धी असो की कुठलाही हायवे असो त्या रस्त्यावर वाहन चालवत असताना त्या ड्रायव्हरची मेडिकल टेस्ट होणं गरजेची आहे, त्याची ब्रेथ ॲनालायझर टेस्ट होणं गरजेची आहे, त्यानं नशा केली का नाही केली हे तपासणं त्या ठिकाणी गरजेचं आहे। शहरामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी आपण अशा तपासण्या करतो, परंतु ग्रामीण भागातसुद्धा प्रवास करताना हायवेवर प्रवास करताना अशी तपासणी होणं गरजेची आहे आणि ही मागणी निश्चितपणे मी संबंधित विभागाकडं करणार असून ती मागणी शासनानं संबंधित विभागानं तत्काळ मान्य करावी, कारण यापुढं निष्पाप लोकांचे बळी जाऊ नये यासाठी तुमचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे की ती आपण काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फर्स्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।